मुसळधार पावसाचा दापोलीकरांना फटका. दापोली शहरातील नागरिकांच्या घरात घुसलं पाणी. सविस्तर वृत्त. गेले 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरू आहे. याचा फटका दापोली तालुक्यातील, दापोली शहरातील, काळकाईकोण परिसरातील, नशेमन कॉलनी आणि भारतनगर परिसरातील रहिवाशांनाही बसला आहे. या भारतनगर आणि नशेमन कॉलनी परिसरातील आपण पाहतो आहोत, येथील मुनाब राजापकर यांच्या घरातील ही दृश्य आहेत. या ठिकाणी पावसाचं पडणारं पाणी रस्त्यावरून आणि गटावरून वाहणारं पाणी घरात घुसल्यामुळे या ठिकाणी नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे प्रकाश साळवी आणि इतर 6 ते 7 रहिवाशांच्या घरामध्ये गटार आणि रस्त्यावरून वाहणारं पाणी घुसल्यामुळे येथील नागरिकांचं अतोनात असं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसाचा फटका काळकाईकोण परिसरातील नागरिकांना बसला आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या हेळसांडपणामुळं नागरिकांनी रस्त्यावरील पाणी आमच्या घरात घुसल्याची व्यथा आमच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे. सकाळपासून पावसाचा जोरही दापोली शहरामध्ये परिसरात वाढला आहे आणि याचा फटका हा दापोली शहरातील काळकाईकोण परिसरातील भारतनगर आणि नशेमन कॉलनी येथील रहिवाशांना बसला आहे. यांच्या घरामध्ये पावसाचं पाणी रस्त्यावरून आणि गटारातून वाहणारं पावसाचं पाणी घुसल्यामुळे रहिवाशांचं नुकसान झालं आहे. गेले 2 दिवस संपूर्णतः रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरू आहे. नगरपंचायत प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष द्यावं अशी मागणीही येथील रहिवाशांनी आमच्या प्रतिनिधींकडे बोलताना व्यक्त केली आहे. दापोली शहरातील नशेमन कॉलनी आणि भारतनगर काळकाईकोण परिसर येथील नागरिकांना मुसळधार पावसाचा बसला फटका. घरात घुसले पाणी. विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.